माथेरानचा पॅनोरामा पॉइंट, इथून सर्व बाजूला दृश्य दिसतात. आता हे पॉइंट आहे आणि आता आपण इकडे सकाळची वेळ आहे, पाहुणे करत आलेत. इथे आपण पूर्वेकडे नेरळ गाव दिसते, हे खाली नेरळ गाव आहे. उत्तरेला हे दोन तीन डोंगर दिसत आहेत, त्याच्यात ते बारीकचे दोन देवळं दिसत आहेत वरती, ते म्हैसमाळे. त्याच्या मागे जो दिसतो टोकवाला तो नाकिंद आहे. थोडंसं डावीकडे गेलं तर चंदेरी नावाचा हा गड आहे, हा चढायला अवघड आहे. हे एकदम उत्तरेकडे आहे. ह्या म्हैसमाळच्या खाली आपल्याला मिनी ट्रेनचा रोल दिसतील, थोडे बारीक दिसतील पण आहेत. आता गाडी येते, बारीक आवाज येतो आहे, थोड्या वेळाने गाडी येईल इकडे, मिनी ट्रेन येईल. आता इकडे सगळं रेलिंग वगैरे घालून खूप चांगलं बनवलं. थोडं हे पश्चिमेला गेलो तर आता आपल्याला हे बारीक गावं दिसत आहेत, त्याच्यातलं एक खालचं गाव धोदाणी आहे. धोदाणीला पनवेलवरून बस येते, त्या तिथून असं थोडंसं डावीकडून चढलं तर या बाजूला आपल्याला हा इकडे जो दिसतो आहे डावीकडचा, तो सनसेट पॉइंट इथे येता येतं चढून. हा जो मागे डोंगर दिसतो आहे ते व्ही आकारवरती दिसतो आहे, तो प्रबळगड आहे. समजा आपण इथे सनसेट पॉईंटला संध्याकाळी आलो तर कधीकधी हा सूर्य व्हीमध्ये मावळतो किंवा या डोंगरावर मावळतो आणि मग इथून लोक इकडे मागे जातात. असा माथेरानचा बराच डोंगर पसरलेला आहे. आणि आता इकडे पुन्हा आपण दक्षिणेकडे आलो तर इकडे हाच पॅनोरामाचा पॉईंटचा भाग आहे आणि असं जवळपास संपूर्ण भागाचा आपल्याला या पॉईंटला दिसतं, जसं कुठल्याच भागाचं दिसत नाही. जो दस्तुरी नाका म्हणून आपण जिथे कार वगैरे सोडतो, टॅक्सी सोडतो, तिथून हे साधारण 2.5 किलोमीटर दूर आहे. पण रस्ता आता खूपच छान झाला आहे, पेवर बॅग ब्लॉक घातलेले आहेत, असे घोडेसुद्धा येऊ शकतात आणि तुम्ही चालतही येऊ शकतात. आणि पुन्हा आपण आता हे असं आपण इकडे फिरवलं तर पुन्हा हे नेरळ दिसतं. असा पॅनोरामा पॉईंट नावाला साजेसा आहे.